नमस्कार मी राखी होम फूड आणि मी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत की दातांमध्ये फट असणारी लोक खरंच भाग्यवान असतात का, का। आपल्या शरीरावर अनेक प्रकारच्या खुना असतात जे आपल्या येणाऱ्या भविष्याबद्दल खूप काही सांगतात आज मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्याही व्यक्तीच्या जर दातांमध्ये फटी असतील पोकळी असेल तर त्या फटी त्या व्यक्तीच्या भाग्य त्याच्यातील गुण आणि दोष यांबद्दल नक्कीच काहीतरी सांगत आहेत ज्या व्यक्तींच्या दातांच्या मध्ये मोकळी जागा असते किंवा फट असते ती जागा आपल्याला बरेच काही सांगून जाते चला तर मग पाहूया ती जागा नक्की कोणत्या गोष्टीचा संकेत देत आहे उत्तम प्रकारे सरळ रांगेत असलेले दात हे नेहमीच एखाद्या व्यक्तीच्या आकर्षणात भर घालतात पण दातात जर फटी असतील तर लोकांना एक प्रकारचा कमीपणा वाटतो काही लोक सगळ्यांसमोर हसणे टाळतात पण तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की ज्या व्यक्तींच्या दातामध्ये फट असते ती व्यक्ती खूपच जास्त बुद्धिमान आणि चतुर असते अशा व्यक्ती खूपच समजूतदार असतात परंतु त्या आपल्या मनातले सांगून टाकायला मागे पुढे बघत नाहीत किंवा संकोच करत नाहीत तसेच पैशाच्या व्यवहारात या व्यक्ती कधीही फसत नाहीत तसेच दुसऱ्याला देखील फसवत नाहीत अशा व्यक्तींची जीवनात काहीतरी महत्वाचे करायची मनोकामना असते जर अशा व्यक्तींच्या जीवनात काही आर्थिक समस्या आली तर असे लोक त्याचा धीराने आणि धाडसाने सामना करतात शिक्षणामध्ये या व्यक्ती एक नंबरावर म्हणजेच खूप हुशार असतात जिथे कुठे मैत्री निभवायची असेल तिथे अशा व्यक्ती सर्वात पुढे असतात कोणाच्याही मत्तीला सदैव तयार असतात अशा व्यक्ती एकदम चांगल्या स्वभावाच्या असतात त्यांचा दुसरा विशेष गुण म्हणजे ज्या व्यक्तींच्या दातांमध्ये फटी आढळतात अशा व्यक्तींना खाण्यापिण्याची खूप आवड असते ते सगळ्या प्रकारचे पदार्थ आनंदाने सेवन करतात आपल्या सुंदर दिसण्यावर या व्यक्ती खूप जास्त लक्ष ठेवतात समाजात प्रत्येक व्यक्ती त्यांचा आदर करते जीवनात खूप कमी वयात अशा व्यक्ती आपला नाव लौकिक निर्माण करतात त्या कमी कालावधीत प्रसिद्ध होतात असे लोक थोडे जिद्दी स्वभावाचे असतात त्यांना कोणी काही उलटून किंवा अपमानास्पद बोलले तरी ते उलट उत्तर करीत नाहीत शांतपणे दुसऱ्याचे बोलणे ऐकून सोडून देतात पण अशाच व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका